नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलला एक लाख सबस्क्रायबर त्यामध्ये पूर्ण झाले आहे आणि सर्वांचं मनापासून आभार आणि पहिली गोष्ट हे तुमच्यामुळे शक्य झालं आहे तुमचं जे काही प्रेम होतं तुमचा जो विश्वास आणि तुमची साथ माझ्यासोबत होती म्हणून आपण अतिशय कमी कालावधीमध्ये एक लाख त्यामध्ये सबस्क्रायबर त्यामध्ये पूर्ण केले आहे आणि इथून पुढे सुद्धा असंच तुमचं प्रेम अशीच साथ आणि असाच विश्वास सदव्य माझ्यासोबत असू द्या अजून वेगवेगळी अजून वेग नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचवण्याचा त्यामध्ये निश्चित प्रिय तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा पिक तणनाशकाबद्दल सगळी माहिती जाणून घेणार आहे सध्या माझं हे पण कांद्याचा प्लॉट आहे आणि मला तणनाशकची त्यामध्ये फवारणी घ्यायची आहे आणि जे मी आज तणनाशक वापरणार आहे तेच तणनाशक आज मी त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे सध्या मार्केटमध्ये भरपूर तणनाशक उपलब्ध आहे कोणते सुद्धा वापरले तरी पण चालेल फक्त एवढंच की आपले जे काही कांद्यातील तण आहे हे शंभर टक्के मिळलं पाहिजे आणि रिझल्ट आपल्याला आला पाहिजे तसं जसं की मला त्यामध्ये दोन वर्षापासून ह्या जोडीचा तणनाशकाचा चांगला त्यामध्ये रिझल्ट येत आहे आणि मी माझ्या सगळ्या प्लॉटला त्याचीच फवारणी घेत आहे आणि आज पण मी तुम्हाला तेच त्यामध्ये सांगणार आहे तुम्हाला वापरायचं असेल तर त्यामध्ये वापरू शकता किंवा बाकीचे सुद्धा मार्केटमध्ये भरपूर तणनाशक आहे ते सुद्धा वापरले तरीसुद्धा चालेल हेच वापरले गेलं पाहिजे असंही काही त्यामध्ये तुम्हाला सक्ती नाही मी वापरत आहे मला रिझल्ट येत आहे तुम्हाला वापरायचं असेल तर त्यामध्ये वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो मी माझ्या प्लॉटमध्ये मागच्या दोन वर्षापासून गोल आणि गॅलंट ही जोडी माझ्या कांदा पिकामध्ये तणनाशकचं नियंत्रण मिळवण्यासाठी त्यामध्ये मी वापरत आहे आणि अतिशय छान त्यामध्ये मला रिझल्ट येत आहे जे काही कांदा पिकातील सर्वतण आहे सर्वतणांचा त्यामध्ये नायनाट करण्यासाठी अतिशय उपयुक्त त्यामध्ये आहे माझ्या जे काही कांद्यातील तण आहे हे सगळं त्यामध्ये मला मेलेलं दिसतं आणि कुठेही त्यामध्ये शिल्लक राहत नाही मला त्यामध्ये चांगले रिझल्ट येत आहे आता बरेचसे शेतकरी तणनाशकची फवणी करत असताना अनेक त्यामध्ये चुका करतात बऱ्याच जणांचं तणनाशकची फवणी घेतल्यानंतर तण त्यामध्ये मरत नाही बरेच जणांच्या शेतकऱ्यांचा जो काही कांदा असतो त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये झटका वगैरे बसत असतो अतिशय छोट्या छोट्या त्यामध्ये चुका करत सगळं त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तणनाशकची फवारणी करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे तुमचं तण कसं शंभर टक्के मरेल हे आपण त्यामध्ये बघणार आहोत आणि कांद्याला झटका पण बसणार नाही हे सुद्धा त्यामध्ये आपण काय त्यासाठी केलं गेलं पाहिजे सगळी माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा शेवटी शेवटी सुद्धा अतिशय चांगली माहिती दिलेली असते अर्धवट व्हिडिओ पाहत जाऊ नका पूर्ण नॉलेज घ्या घ्यायचं असेल तर अर्धवट माहिती घेऊ बिलकुलही नका तर सर्वात आधी शेतकरी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे जे काय आपण कांद्याला तणनाशकची फवारणी पहिली गोष्ट नेमकी केव्हा घेतली गेली पाहिजे अनेक शेतकरी त्यामध्ये कांद्या पिकाला तणनाशकची फवारणी साधारणपणे कांदा पीक आपलं एकवीस दिवसांचं झाल्यानंतर तणनाशकची फवारणी घेत असतात पण एक लक्षात ठेवायच आहे जो काही कांदा पिकातील तणांची अवस्था कशी असते त्याच्यावरती तनाशिकची फवारणी घेणं पहिली गोष्ट डिपेंड असते जे काही आपलं तण असतं हे साधारणपणे ज्यावेळेस दोन पानांवरती तण असेल त्यावेळेस आपण फवारणी घेतली गेली पाहिजे मग भलेही त्यावेळेस तुमचा कांदा पीक पंधरा दिवसाचा असेल तरी सुद्धा त्यावेळेस आपण ती फवारणी घेतली गेली पाहिजे किंवा त्या दोन तणांची जर अवस्था असेल जर त्यावेळेस तुमचा कांदा जर तीस दिवसांचा असेल तर त्यावेळेस आपण ती फवारणी त्यामध्ये घेतली गेली पाहिजे एकवीस दिवसालाच फवारणी घेतली गेली पाहिजे असंही त्यामध्ये काही नाही आपलं तण कोणती अवस्था आहे त्याच्यावरती डिपेंड आहे जर तुम्हाला शंभर टक्के जर तणांवरती जर नियंत्रण मिळवायचं असेल तर एक लक्षात ठेवा जे काही आपलं तण आहे हे ज्या वेळेस दोन पानांच्या अवस्थेवरती असतं म्हणजे जे काही गवत असतं त्याला दोन पानं फुटतात त्यावेळेस आपण जर तणनाशकची फवारणी घेतली तर शंभर टक्के त्यामध्ये रिझल्ट आपल्याला मिळत असतो अनेक शेतकरी तण भरपूर मोठं होतं पाच ते सहा पानावरती येतं तिथून पुढे फवारणी घेता फक्त जे काही आहे पानं त्यामध्ये कर्जळून जात असतात आणि पुन्हा ते गवत आहे त्यामध्ये फुटत असतं त्याच्यामुळे ही एक आव गोष्ट आवश्यक लक्षात ठेवा तण ज्यावेळेस दोन पानावरती असेल त्यावेळेस फवारणी घ्यायची आहे एक दुसरी गोष्ट म्हणजे की तण तणनाशकची फवारणी घेण्यापूर्वी तुम्ही त्यामध्ये आधी पाणी देऊन घेतलं गेलं पाहिजे पाणी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी तन्नाशकची त्यामध्ये आपण फवारणी केली गेली, गेली पाहिजे अनेक शेतकरी काय करतात जर पाणी दिलं तर लगेच दुसऱ्या दिवशी फवारणी घेता बरेच शेतकरी पाणी दिल्यानंतर अगदी चार ते पाच दिवसांनी फवारणी घेत असता तर एक लक्षात ठेवायचं आहे पाणी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी फवारणी करायची आहे कारण जर तुम्ही जास्त ओला असताना जरी तुम्ही फवारणी केली तरी सुद्धा त्यामध्ये तण मरत नाही आणि जर जास्त सुद्धा जर जमीन वाळलेली असेल तरी सुद्धा त्यामध्ये तण मरत नाही त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे जर समजा आज पाणी दिलं तर त्यामध्ये आपण परवा फवारणी त्यामध्ये तणनाशकची घेतली गेली पाहिजे एक पुढची गोष्ट म्हणजे की अनेक वेळेस काय होतं असतं की आपल्याला जे काही तणनाशक वापरत असतो त्याच्यामुळे आपलं ते, आप ते कांदा पिकाला त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये झटका वगैरे बसत असतो तर अशा वेळेस आपण त्यामध्ये झिंक चिलेटेड हे आवश्यक वापरलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे काय होतं जे काही कांद्याच्या पातीला कोणत्याही प्रकारे झटका बसत नाही तणनाशकची स्कॉर्चिंग वगैरे कांद्याच्या पातीला होत नाही आणि आपलं कांदा पीक सुरक्षित राहतं अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की जर आपण झिंक चिलेटेड जर वापरलं तर जे काही आहे तण वगैरे मरत नाही तर हे साप चुकीचं आहे झिंक जर वापरत तण वगैरे मरायला काहीही प्रॉब्लेम का होत नाही शंभर टक्के तुमचं तण मेलं जातं फक्त कांदा पिकाला आपल्या त्यामध्ये कोणत्याही प्रकारे इफेक्ट वगैरे होत नाही याच्यासाठी झिंक चिलेटेड वापरत असताना पंधरा लिटर पंपासाठी तीस ग्रॅम याप्रमाणे झिंक चिलेटेड त्यामध्ये वापरायचं आहे आणि चिलेटेडच वापराय वापरायचं आहे लिक्विड फॉर्ममधलं वापरायचं बिलकुलही नाही तर जे शेतकरी मित्रांनो मी माझ्या कांदा पिकामध्ये गोल आणि गॅलेंट वापरत आहे तर याचं मी माझं प्रमाण हे पहिली गोष्ट कोणतंही तणनाशक असू द्या शेतकरी मित्रांनो याचं प्रमाण पहिली गोष्ट आपल्या कांदा पिकामध्ये तण किती उतरलं आहे याच्यावरती तणनाशकाचं प्रमाण त्यामध्ये अवलंबून असतं हे सुद्धा त्यामध्ये लक्षात ठेवा अनेक शेतकरी एकच प्रमाण त्यामध्ये वापरत असतात त्याच्यामुळे अनेक वेळेस रिझल्ट मिळत नाही जास्त कांद्याला झटका वगैरे बसत असतो जर आपल्या कांदा पिकामध्ये जास्त जर तण उगलेलं असेल तर त्या प्रमाणामध्ये आपण तणनाशकचं प्रमाण त्यामध्ये वापरणं गरजेचं असतं जसं की माझ्या जर प्लॉटमध्ये जर जास्त तण गवत वगैरे जर तण झालेलं असेल तर जे काही गॅलंट आहे हे मी पंधरा लिटर पंपासाठी तीस एम एल वापरतो आणि त्याच्यासोबत जे काही गोल आहे त्यामध्ये मी वीस एम एल वापरत असतो आणि जर कांदा पिकामध्ये जर माझ्या एखाद्या प्लॉटमध्ये जर कमी जर तण मला दिसत असेल तर अशा वेळेस जे काय आहे गॅलंट हे त्यामध्ये मी पंचवीस एम एल वापरत असतो आणि त्याच्यानंतर जे काही गोल आहे हे मी त्यामध्ये अठरा एम एल वापरत असतो तर मग तुमच्या प्लॉटमध्ये तण किती आहे त्याच्यावरती तणनाशकचं प्रमाण त्यामध्ये डिपेंड आहे आणि जर तुम्ही त्यामध्ये त गोल आणि गॅलंटची जर फवारणी घेणार असाल तर जास्तीत जास्त त्यामध्ये गॅलेंट हे आहे त्यामध्ये तीस एम एल त्यामध्ये वापरू शकता आणि जे काही गोल आहे हे त्यामध्ये वीस एम एल वापरू शकता आणि एक कधी पण लक्षात ठेवायचं आहे जे काही गोलचं प्रमाण आहे हे त्यामध्ये थोडंसं त्यामध्ये कमीच वापरायचं आहे कारण गोलमुळे उलट जास्त झटका कांदा पिकाला बसत असतो गोलचं प्रमाण अधिक त्यामध्ये वापरायचं नाही साधारणपणे अठरा ते सतरा एम एल त्यामध्ये पंधरा लिटर पंपासाठी वापरणं गरजेचं असतं एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे अनेक शेतकरी त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा पंप हा सोळा लिटरचा असतो आणि बरेच शेतकरी सोळा लिटरसाठीच हेच प्रमाण वापरतात आणि त्याच्यामुळे जे काय आहे तण वगैरे मरत नाही आणि रिझल्ट मिळत नाही त्याच्यामुळे तुमचं पंप किती लिटरचा आहे त्याच्यानुसार त्यामध्ये प्रमाण वापरत चाला बरेच ही एक त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये चूक करत असता आणि अजून एक गोष्ट त्यामध्ये पुढची गोष्ट म्हणजे की अनेक वेळेस काय होतनाशकची फवारणी केल्यानंतर आपल्या कांदा पिकाला त्यामध्ये झटका वगैरे दिसत असतो तर जो काही ट्रेस वगैरे आलेला असतो हा ट्रेस घालवण्यासाठी तणनाशकची फवारणी केल्यानंतर तीन दिवसानंतर आपण त्यामध्ये एक फवारणी घेतली गेली पाहिजे त्या फवारणीमध्ये कोणतंही एक बुरशीनाशक वापरायचं आहे आणि कोणतंही एक टॉनिक वापरायचा आहे जो काही कांदा पिकावरती ट्रेस आलेला असतो जो काही ताण आलेला असतो तणनाशकमुळे तो जायला लवकर मदत होते आणि कांदा पीक लवकर कवर होतं आणि लवकर पूर्ण त्यामध्ये ताज व्हायला त्यामध्ये मदत होत असते त्याच्यामुळे ही एक गोष्ट आवश्यक लक्षात ठेवा याप्रमाणे तणनाशक जी फवारणी घ्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यांचं तंतोतंतपणे पालन करा शंभर टक्के तुम्हाला तण जे काय आहे त्यांचा नायनाट झालेला दिसून येईल जे तणनाशक सांगितलं आहे ते वापरलं तरी पण चालेल किंवा बाकीचे सुद्धा दुसरे तणनाशक वापरले तरी पण चालेल व्हिडिओ वापरले वा असतात की व्हिडिओला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता एक चांगली कमेंट नक्की करा धन्यवाद